नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही यापूर्वी संप्रेषण हा शब्द कधी ऐकलाय? मला खात्री आहे तुम्ही संप्रेषण हा शब्द ऐकलेला नसला तरी कम्युनिकेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, कारण आपण दिवसभरच एकमेकांशी वेगवेगळ्या माध्यमातून कम्युनिकेट करत असतो. तर संप्रेषण म्हणजे काय? संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन. आपण एकमेकांशी संवाद साधतो, एकमेकांशी बोलतो, माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवतो, चर्चा करतो, यालाच सामान्य भाषेत आपण संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन असं म्हणतो. संप्रेषण का बरं आवश्यक आहे आपल्या रोजच्या आयुष्यात? प्रभावी संप्रेषण हे आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील यशाकरिता खूप आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. इतरांशी बोलताना वागताना आपल्याला संप्रेषणाची प्रक्रिया आणि त्याचं तंत्र माहीत असेल तर आपण इतरांना चांगलं समजून घेऊ शकतो आणि इतरही आपल्याला नीट समजून घेऊ शकतील. संप्रेषणाची व्याख्या: कोणत्याही माहितीचे किंवा संदेशाचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे याला आपण संप्रेषण असं म्हणतो. बेरेलसन आणि स्टेनर यांच्या मते संप्रेषण म्हणजे माहिती, भावना, विचार, कल्पना यांची शब्द, चित्र, आकृत्या किंवा आलेख यांच्याद्वारे होणारी देवाणघेवाण होय. संप्रेषणाची प्रक्रिया कशी घडून येते ते आता आपण बघूया. संप्रेषणाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे प्रेषक. प्रेषक म्हणजे संदेश पाठवणारा. ही प्रेषक व्यक्ती जो संदेश पाठवायचा आहे तो ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे तो पाठवण्यापूर्वी संदेशाचे ज्या माध्यमातून पाठवायचे आहे त्याच्या अनुषंगाने संकेतीकरण करते. म्हणजे काय ते आपण समोर उदाहरणाने बघूया. संदेशाचे संकेतीकरण झाले की योग्य माध्यमाची निवड करून तो संदेश प्राप्तकर्त्या व्यक्तीपर्यंत पाठवला जातो. प्राप्तकर्ता व्यक्ती म्हणजे ज्याला संदेश मिळाला आहे ती. प्राप्तकर्ता व्यक्ती तो संदेश समजून घेण्याकरता त्याच्या मूळ रूपात त्याचे विसंकेतीकरण करते. संदेशाचा अर्थ कळला किंवा कळला नाही तर तसे प्रतिभरण म्हणजे फीडबॅक संदेश पाठवणाऱ्या प्रेषक व्यक्तीला देणे आवश्यक असते. जर प्रतिभरण दिले गेले तरच संप्रेषण पूर्ण झाले असं म्हणता येईल. जर प्रतिभरण दिल्या गेले नाही किंवा यापैकी कुठल्याही टप्प्यावर संप्रेषण नीट झाले नाही तर मात्र गोंधळाची अवस्था निर्माण होते, त्यालाच कोलाहल असे म्हणतात. संप्रेषण कसं घडून येतं हे बघूया. माहिती म्हणजे संदेश संप्रेषणाच्या माध्यमातून पुढे पाठवला जातो. उदाहरणार्थ, आज संध्याकाळी मीटिंग आहे हा निरोप समजा तुम्हाला मिळाला तर लगेच तुमच्या मनात प्रश्न येईल काय की मीटिंग किती वाजता आहे, मीटिंग कशाबद्दल आहे आणि मीटिंग केव्हा आहे किंवा कुठे आहे. म्हणजे हा संदेश अपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. या उलट संदेश जर सुटसुटीत, स्पष्ट आणि पूर्ण असेल, उदाहरणार्थ, आज संध्याकाळी 6 वाजता गणपती मंडळाची मीटिंग गणपती मंदिरात आहे असा निरोप जर मिळाला तर तुम्ही निश्चित मीटिंगला जाल, म्हणजे संप्रेषणाचा हेतू साध्य होईल आणि संप्रेषण यशस्वी होईल. प्रेषक म्हणजे संदेश पाठवणारा व्यक्ती संदेशानुसार योग्य माध्यमाची निवड करतो. आता कुठलीही माहिती पाठवण्यासाठी आज आपल्याकडे अनेक पर्याय असतात. उदाहरणार्थ, काही माहिती ही पुस्तकामध्ये साठवलेली असते, काही माहिती आपण तोंडी निरोप एकमेकांना देऊ शकतो त्यातून दिली जाते, काही माहिती पाठवण्यासाठी आपण ईमेल करू शकतो, फोन करू शकतो, SMS सुद्धा करू शकतो, रोज वर्तमानपत्रातून म्हणजे पेपरमधून सुद्धा जगभरातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. रेडिओच्या माध्यमातून काही माहितीचं प्रसारण होतं ती आपण ऐकतो तर कधी सिनेमाच्या माध्यमातून एखादा विषय मांडला जातो. एखाद्या संस्थेची किंवा कार्याची माहिती ही तिच्या वेबसाईटवरूनही आपल्याला मिळते. म्हणजे जो निरोप, जो संदेश असेल, जी माहिती असेल ती कुणाकडे पाठवायची आहे यानुसार आणि संदेशाच्या स्वरूपानुसार
कुठलं माध्यम वापरायचं हे प्रेषक व्यक्ती ठरवत असते आणि त्या त्या माध्यमानुसार तो संदेश संकेतीकरण करावा लागतो, म्हणजे पाठवता येण्याजोग्य माध्यमात त्याचे रूपांतरण करावं लागतं. आता माध्यमानुसार संकेतीकरण कसं? उदाहरणार्थ एखादी माहिती पुस्तकात आहे पण पुस्तक पाठवता येणार नाही आहे कोणाकडे, मग अशा वेळी त्या माहितीतला पुस्तकातला माहितीचा काही भाग आपण कम्प्युटरवरती टाईप केला तर कम्प्युटरच्या माध्यमातून कागदावर लिहिलेली माहिती ही कम्प्युटरच्या माध्यमातून दुसऱ्या कम्प्युटरपर्यंत म्हणजे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पाठवली जाते, म्हणजे लेखी माहिती डिजिटल स्वरूपात रूपांतरित होते. वाचणाऱ्या व्यक्तीसाठी ती डिजिटल स्वरूपातील माहिती पुन्हा लेखी स्वरूपात पडद्यावर दिसते, कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसते आणि समोरच्या व्यक्तीला निरोप मिळतो. हे झाले माध्यमानुसार संकेतीकरण आणि विसंकेतीकरण देखील. प्राप्तकर्ता म्हणजे संदेश घेणारा व्यक्ती, जो निरोप जी माहिती त्याला मिळालेली आहे त्याचे विसंकेतीकरण करून अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. जर पाठवलेल्या माहितीचा अर्थ त्याला नीट कळला तर तसे प्रतिभरण तो संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला देतो. जर अर्थ नीट कळला नाही तर त्याचे स्पष्टीकरण विचारले जाते, म्हणजे संप्रेषण पुन्हा सुरू होतं. मात्र असं झालं नाही, संप्रेषण नीट झालं नाही तर मात्र सगळा कोलाहल निर्माण होतो, म्हणजे गोंधळ निर्माण होतो. माहिती देताना त्यामागे जो उद्देश असेल तो जर संप्रेषणातून पूर्ण झाला नाही तर अपेक्षित कृती घडून येणार नाही, यालाच आपण कोलाहल असे म्हणू. तर विद्यार्थ्यांनो, या भागात आपण काय काय पाहिलं? संप्रेषण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती पाठवणे. माहिती पाठवण्याचं जे माध्यम असेल त्यानुसार माहितीचं दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करणे. माहिती नीट पाठवल्या गेली आणि प्राप्त झाली तरच तिचा अर्थ नीट समोरच्याला कळतो. माहितीचा अर्थ नीट कळला याचं प्रतिभरण देणं देखील आवश्यक असतं आणि संप्रेषण नीट झालं नाही तर सगळा गोंधळ आणि कोलाहल होतो, म्हणजे बरेचदा संभ्रम निर्माण होतो. नेमकं काय करायचं आहे ते संप्रेषणातून नीट लक्षात येत नाही आणि म्हणून जर असा गोंधळ व्हायला नको असेल तर आपण वर बघितलेली संप्रेषणाची प्रक्रिया आपण नीट पार पाडली पाहिजे. विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण संप्रेषण म्हणजे काय आणि त्याची प्रक्रिया समजून घेतली. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संप्रेषणाचे प्रकार. धन्यवाद.